इच्छितो की या वर्षीची माझी इलेक्शन हे मी अपक्ष म्हणून लढणार आहोत. मी स्पष्ट परत एकदा सांगू इच्छितो, मी कुठल्या पक्षात जाणार नाहीये. मी अपक्ष म्हणून ही इलेक्शन लढवणार आहोत. मी आजपासून कुठल्या पक्षाचा सदस्य नाहीये. दोन निर्णय मी घेतलेले, त्यातला पहिला निर्णय हा राज्यसभेच्या संदर्भात आहे. राज्यसभेचं आपण जर समीकरण जर पाहिलं असेल तर येत्या जुलैमध्ये 6 जागा रिक्त होणार आहे. पूर्वीचं समीकरण काय, 2 जागा भाजप, 1 जागा राष्ट्रवादी, किंबहुना माझं चुकलं, 3 जागा भाजप, 1 जागा राष्ट्रवादी, 1 जागा शिवसेना आणि 1 जागा काँग्रेस, हे अशा 7 जणांचं समीकरण. आताचं समीकरण काय म्हणते, विधानसभा झाल्यानंतर 2 जागा भाजपला जातात, 1 जागा राष्ट्रवादी, 1 जागा काँग्रेस आणि 1 जागा शिवसेना. 6वी सीट ह्याचं संख्याबळ कमी असल्यामुळं कुठलाही एक पक्ष किंवा कुठली एक आघाडी हे त्यांना तसं मिळू शकत नाही. कारण का जे राहिलेले मत आहेत, जे तुम्हाला 42% लागते, त्या 42% जर तुम्हाला खासदारकी मिळवायची असेल तर महाविकास आघाडीकडे 27 मत आहेत आणि भाजपकडे 22 मत आहेत. तर माझा क्लेम इथं असा राहणार आहे की या वर्षीची राज्यसभेची इलेक्शन, राज्यसभेची निवडणूक मी निश्चित लढवणार आहे. पण ते निवडणूक लढवताना कुठल्या पक्षात जाणार हा सगळ्यांच्याकडे संभ्रम प्रश्न आहे. तर या प्रसंगी मी पत्रकार माध्यमांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या वर्षीची माझी इलेक्शन हे मी अपक्ष म्हणून लढवणार आहोत. आणि म्हणून माझं कार्यपद्धती जर पाहिली असेल या 6 वर्षात, किंबहुना 2007 पासून राजकारण विरहित समाजाला दिशा नेहमी देताना मी केव्हा बघितलं नाही आझाद मैदान मध्ये त्याचा फायदा कोणाला होईल, मी केव्हा बघितलं नाही की आरक्षण रद्द झाल्यानंतर त्याचा फायदा कोणाला होईल. एकच हित बघितलं की समाजाचं हित पाहिलं. गडकोट किल्ल्यांचं काम करत असताना, दुर्गराज रायगडचं काम करत असताना काही पाहिलं नाही मी. नुसतं एकच की आपले गडकोट शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ल्याचं संवर्धन व्हायला पाहिजे. बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी असेल, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी असेल, सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्यासाठी हा माझा स्वभाव असेल. हे सगळं होत असताना माझा अधिकार बनतो की आपण अपक्ष म्हणून मला सगळ्यांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. प्रामुख्याने माझा पहिला अहवान राहील, विनंती राहील की जे 29 अपक्ष आमदार आहेत, त्याच्यामध्ये छोटे मोठे पक्ष आहेत, त्यांना कुठं व्हीप लागत नाही. तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे. नुसतं शिवशाहूंचा वंश म्हणून नाही, तर मी केलेलं कार्यपद्धती माझी पहा. आणि तुम्ही मला आपण जाहीरपणाने आपण मला सपोर्ट करावं. तुम्हाला मी निश्चित भेटायला येणार आहे, माझी बाजू तुम्हाला समजून सांगणार आहे. पण मला विश्वास आहे की तुम्ही सुद्धा जर एक व्यक्ती छत्रपती घराण्यातील एक व्यक्ती जर सामाजिक हितासाठी राजकारण विरोधी काम करू शकते, तर मग आपण का याच व्यक्तीला परत एकदा राज्यसभेला पाठवू शकत नाही. हा माझी त्यांना विनंती राहणार आहे. दुसरी, जे पक्षातले लोक आहेत, वेगळ्या पक्षातले, महाविकास आघाडीतले असतील, भाजपमधले असतील, मी ज्यावेळी तुम्हाला सपोर्ट केला ते लोकहिताच्या दृष्टिकोनातून सपोर्ट केला. गडकोट किल्ल्यांसाठी मी बघितलं नाही मला किती मतं पडणार आहे. दुर्गराज रायगडचा इतिहास संवर्धन करताना मी पाहिलं नाही की मला त्यात किती मतं मिळतील किंवा याचा माझा वैयक्तिक राजकीय फायदा कसा होईल, अजिबात पाहिलं नाही. 2007 पासून बाहेर पडलोय मी, आजपर्यंत मी पाहिलं नाही की मला काय फायदा होईल याच्यातला. पण समाजासाठी शिवशाहूंचा वंश या नात्याने मी बाहेर पडलो. आज तुमची वेळ आलेली आहे. तुम्ही सुद्धा एक चांगली व्यक्ती, माझा कार्यकाळ संपला असल्यामुळं जे माझं योगदान आहे ह्याची दखल घेऊन आपण मला राज्यसभेत पाठवावं
म्हणून मी सगळ्या सर्वपक्षीय नेत्यांना मी विनंती करू इच्छितो, आपण पाठवाल हा माझा विश्वास आहे. म्हणून मी स्पष्टपणे एकदा सांगू इच्छितो, मी कुठल्या पक्षात जाणार नाहीये. मी अपक्ष म्हणून ही इलेक्शन लढवणार आहोत. मी आजपासून कुठल्या पक्षाचा सदस्य नाहीये.